हेलो डियर फ्रेंड्स, आई एम राजीव संगपाल, वेलकम्स यू टू माय यूट्यूब चैनल। इन अवर टुडेज वीडियो वी विल लर्न हाउ टू आंसर इन्फॉर्मेशन ट्रांसफर एक्टिविटी, दैट इज A2, वर्बल टू नॉन वर्बल एक्टिविटी। फ्रेंड्स, दिस एक्टिविटी इज वेरी सिंपल, खूब सोपी ही एक्टिविटी असते, वेयर यू आर गिवन अ पैरेग्राफ, असा एक पैरेग्राफ तुम्हाला दिलेला असतो। And what are you said to do? तुम्हाला काय सांगितलं जातं? You are supposed to read the following paragraph about types of gastrointestinal disorders and prepare a tree diagram containing the information given in the paragraph. So, विद्यार्थी मित्रांनो, हे जे instruction आहे हे वाचणं खूप गरजेचं असतं, कारण ह्या इन्स्ट्रक्शनमध्येच आपल्याला जो आपण ट्री डायग्राम प्रेझेंट करणार असतो, जो टेबल फॉर्मॅट प्रेझेंट करणार असतो, किंवा वर्बल टू नॉन वर्बल जोही काही फॉर्म आपण प्रेझेंट करणार असतो, त्याचं टायटल असतं। सो लुक, रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ अबाउट, पॅरेग्राफ कशाबद्दल आहे? अबाउट टाईप्स ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिसऑर्डर्स, हे टायटल असेल। बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका असते की टायटल कुठलं, सो दिस इज टायटल। ओके फ्रेंड्स, नाऊ the next step is to read the paragraph carefully. There are three types of gastrointestinal disorders. How many types of gastrointestinal disorders? Three types. मग थ्री टाईप्स अगदी क्लिअर कट दिले आहेत, डायरिया, कॉलरा अँड टायफॉइड, 1, 2, 3। ओके, देन ऑल्दो दे ऑल अफेक्ट द इंटेस्टाइन्स, दे आर कॉज्ड बाय डिफरंट बॅक्टेरिया। सो त्यांच्याबद्दलची एक जुजुबी माहिती दिलेली आहे। नाऊ द सेकंड पॅरेग्राफ, डायरिया इज कॉज्ड बाय रोटा व्हायरस। आता हा फर्स्ट टाईप आहे, फर्स्ट टाईप ऑफ इंटेस्टिनल डिसऑर्डर। व्हॉट इज इट कॉज्ड बाय? रोटा व्हायरस। कशामुळे होतो ते दिलं आहे। द सिम्टम्स फॉर विच आर, त्याचे सिम्टम्स काय दिले आहेत? एक्स्ट्रीम डिहायड्रेशन, हे फर्स्ट सिम्टम। सेकंड सिम्टम इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स, अँड थर्ड सिम्टम्स मसल क्रॅम्प्स। नाऊ लुक ॲट द नेक्स्ट पॅरेग्राफ, सेकंड पॅरेग्राफ, कॉलरा, दॅट इज सेकंड टाईप, इज कॉज्ड बाय वॉटर बॉर्न बॅक्टेरिया कॉल्ड विब्रियो कॉलरी। सेकंड टाईप मिळाला, अँड व्हॉट इज इट कॉज बाय? कुठल्या जीवाणूमुळे, विषाणूमुळे होतो तेही मिळालं। द सिम्टम्स, पुन्हा इथे सिम्टम्स दिलेत, दॅट इज सिम्टम्स ऑफ कॉलरा, एक्स्ट्रीम डिहायड्रेशन, ड्राय अँड श्रिवल्ड स्किन, लो ब्लड प्रेशर अँड लेदार्जी आर सिम्टम्स ऑफ कॉलरा। सो फ्रेंड्स, हे असं रीडिंग खूप महत्त्वाचं आहे, आणि इन दिस वे आपण हा थर्ड पॅरेग्राफ अशा पद्धतीने वाचायचा असतो। सो आफ्टर अवर केअरफुल रीडिंग, एकदा केअरफुल रीडिंग झाल्यानंतर, नाव वी शूड थिंक फॉर अ वाईल, एक दोन मिनटं विचार करावा, व्हॉट टू प्रेझेंट अँड हाऊ टू प्रेझेंट, आपल्याला नेमकं काय प्रेझेंट करायचं आहे। आपल्याला एवढं क्लिअर आहे की इट इज टू बी प्रेझेंटेड इन ट्री डायग्राम फॉर्मॅट, ट्री डायग्राम फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट करायचं आहे। वी गॉट द टायटल, आपल्याला सूचनेतूनच टायटलही मिळालं आहे। नाव लुक हाऊ इट इज प्रेझेंटेड, क्वेश्चन नंबर 6A, उत्तरपत्रिकेत अशा पद्धतीने लिहायचं। क्वेश्चन कुठला आहे? इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ऍक्टिव्हिटी A2, वर्बल टू नॉन वर्बल। सो आफ्टर रायटिंग दिस, एवढंच फक्त आपल्याला लिहायचं असतं। देन अ बॉक्स विथ अ पेन्सिल, पेन्सिलीने एक बॉक्स तयार करणे, आणि नंतर हियर कम्स द टायटल, गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिसऑर्डर्स, हे टायटल आपण लिहिलं। हाऊ मेनी टाईप्स, त्याचे टाईप्स किती? 1, 2, 3, थ्री टाईप्स, डायरिया, कॉलरा, टायफॉइड। आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक टाईपसाठी एक सेपरेट पॅरेग्राफ दिलेला आहे। आपण डायरियाचा पॅरेग्राफ वाचला की आपल्याला कळतं की डायरिया इज कॉज बाय रोटा व्हायरस। सिम्टम्स ऑफ डायरिया, एक्स्ट्रीम डिहायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स, आणि प्रत्येक सिम्टम्स आपण कॉमाच्या माध्यमातून सेपरेट केलं आहे, आणि मसल क्रॅम्प्स। सेकंड डिसऑर्डर कॉलरा, कॉज बाय विब्रियो कॉलरी, हे क्लिअर कट दिलेलं आहे। इट्स सिम्टम्स, त्याचे सिम्टम्स येथे दिलेत, एक्स्ट्रीम डिहायड्रेशन आपण तिथून लिहिलेत, ड्राय अँड श्रिवर्ड स्किन, लो ब्लड प्रेशर, अँड लास्ट सिम्टम्स इन लेदार्जी।
Now the last type is typhoid, caused by Salmonella, and the symptoms ulcers, fever, and vague abdominal discomforts. So friends, in this way, your careful reading is very must. आपलं careful reading खूप गरजेचं आहे. आपल्याला काय मिळालं? We got the title मिळालं. We got the three types of gastrointestinal disorders. तिन्ही types आपल्याला पहिल्या स्लाइनीत मिळाले. And then there were three paragraphs. तीन paragraphs होते. The first paragraph was about diarrhea. Second for cholera. Third for typhoid. मग त्यांचं caused by and symptoms. Caused by symptoms. In this way, friends. With the help of pencil lines च्या मदतीने and with the help of arrows, असे arrows वगैरे दाखवून we can make a beautiful presentation. एक चांगलं presentation आपण अशा पद्धतीने करू शकतो. Now look at this. If you present like this, तुम्ही जर अशा पद्धतीने जर present केलं, 5 out of 5 marks. You can get 5 out of 5 marks. So this is the right way to present. Please share it to your friends. You subscribe to my channel and tell your friends to subscribe to my channel. So that's all for today. All the best.